राळेगाव तालुक्यात रेसी तस्करीनं डोकं वर काढल्याचं चित्र आहे. महसूल प्रशासनाच्या कारवायांना न जुमानता अवैध रेती तस्करी वाढत आहे. वालदूर रेती घाटावर रेती नेण्याकरता आलेला ट्रॅक्टर महसूल विभागानं नायब तहसीलदार दिलीप बदकी यांनी महसूल कर्मचाऱ्यांसह जप्त करत कारवाई केली आहे. रामगंगा नदीचा प्रवाह सावंगी मार्गे वालदूर गावाकडे जातो. नदीपात्र मोठा असल्यानं रेतीसाठा बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं रामगंगा नदीवर एक ट्रॅक्टर रेती उपसाकरणाकरता आल्याची बातमी महसूल कर्मचाऱ्यांना मिळाली होती. ती माहिती नायब तहसीलदार दिलीप बदकी यांना मिळताच नायब तहसीलदार दिलीप बदकी, तलाठी सौरव तुमसर, तलाठी तिरणकर यांना घेऊन रामगंगा नदीच्या पात्रात वालदूर घाटावर जाऊन ट्रॅक्टर जप्त करून तहसीलमध्ये लावण्यात आला आहे. तस्करी करणारा ट्रॅक्टर हा गौरव सुनील जिड्डेवार यांचा आहे. रेती चोरीचे प्रकार बऱ्याच दिवसापासून सुरू आहे, त्यामुळे प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारला आहे. मिलिंद धनवीज, स्टार महाराष्ट्र न्यूज, राळेगाव.